कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आ गए ऐसे नजारे मगर ऐसा नजारा नहीं देखा, आसमान झांक कर देखा पर ऐसा सितारा नहीं देखा. अमृतरावजी देशमुख हे यवतमाळ जिल्ह्यातील एक सधन शेतकरी आहे. समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी, एकरी 50 क्विंटल विक्रमी उत्पादन घेणारे ते शेतकरी आहेत. तसेच ते कृषी राज्य पारितोषिकाचे मानकरी सुद्धा आहेत. याच्यानंतर मी मनीषजी डागसरांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने अमृतराव यांच्याशी संवाद साधावा. प्लीज सर, जरा हे स्क्रीन सेट करून द्या ना भाऊ. अमृतरावजी तुमचा फोन रोटेट करा, एकदा फोन रोटेट करा, ते आडवं होत आहे. हा बरोबर, हा बरोबर. रावजी नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. हा, खूप चांगले कार्यक्रम आपण राबवले आणि आपण कॉटन गुरु अमृतराव ची जे जोडी आहे आणि अमृत पॅटर्नच जे प्रमोशन आहे, खूप चांगला पद्धतीने आपण प्रदर्शन शेतमध्ये करून दाखवले लोकांना. लहान शेत असो, 1 एकरचा किंवा 100 एकरचा औरंगाबाद मध्ये असो, आपण तिकडे दुप्पट तिप्पट उत्पन्न काढून दाखवलं आहे. आता आपला संगती जे FPO जोडलेला आहे अमृतरावजी, आयकॉन FPO, त्याचे CEO आपला संगती आहे ओम पानपट्टे, फक्त 22 वर्षाचे युवा शेतकरी आहे. सर, त्यांच्यासाठी तुम्हाला काय हे आहे, कापूस तिकडे हळूहळू कमी होत चाललेला आहे, आता ते सोयाबीन आणि हळद वर गेलेले आहे कारण की कापूसने त्यांना मायूस केलंय असं आपण सांगू शकतो. तर काय आहे असं कापसामध्ये की आपण थोडं लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे आणि आहे उत्पन्न 50 क्विंटलचं इकडे मराठवाडामध्ये पण शक्य आहे का अमृतरावजी? कसं आहे की आता आपण पाळतो दादाजी जी, की आपण आता बरेचसे कार्यक्रम केले आपण संयुक्त आणि कसं आहे की ज्या वेळेस एखाद्या घरी एखाद्या जणांना समजा की 3 मुलं असतात, एक मुलगा जास्त शिकलेला डॉक्टर होतो, नंबर 2 असलेला वकील वगैरे होते आणि ज्याला काही जमत नाही ते शेतीत येते, अशी एक परिस्थिती आहे. आणि म्हणून काय झालं की आतापर्यंत जे शेतीत येणारे जे क्वालिफाईड जे शेतकरी आता ते जे बोलले 22 वर्ष त्याचं वय आहे ते खूपच चांगलं आहे. त्याचं मी पाहिलं आतापर्यंत की आपल्याला महत्वाचं आहे की शिकलेले लोक, चांगले क्वालिफाईड लोक आणि तरुण मंडळी हे शेतीत आल्याशिवाय शेतीची उन्नती होणार नाही. आपण जे जुने शेतकरी आहेत हे पहिलं जे आपण सांगत किती सांगत जाऊ, आपण कार्यक्रम केले तर ते जुनं सोडायला तयार नाहीत आणि म्हणून असे शेतकरी अशी मुलं या पद्धतीत आपल्या शेतीमध्ये आलं तर नक्कीच व्यवस्था होईल. दुसरी गोष्ट की आता एक तर ते त्यांचं वय आहे आणि क्वालिफाईड पण ते शेतकरी आहेत आणि सर्वात जास्त जर शेती जर पाहिली तर आपण मराठवाड्यातली शेती चांगली आहे, काळी कलदार शेती आहे मराठवाड्यातल्या पाहतो आपण समजा. पण ते आता जसं की आता आपल्या लक्षात येते आणि तुमच्या पण लक्षात येते की ज्यावेळेस आता हे मोबाईल पाहण्याचे जसं युट्यूब सर्वात जास्त जर शेतकरी पाहत असेल तर पश्चिम महाराष्ट्र शेतकरी जास्त पाहतात युट्यूबवर त्याच्या आणि तुमचे पण कार्यक्रम आणि माझे पण कार्यक्रम, त्याच्यामुळे काय आहे की पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पद्धतीने भरपूर प्रमाणात लावगड आहे आणि असं लक्षात येते की मराठवाड्यातले शेतकरी युट्यूबवर फार कमी बघतात कार्यक्रम, शेतीविषयकचे फार कमी राहतात त्या भागात, तेवढं काय कोणी पाहत नसल्यामुळं त्याला तेवढं हे नसल्यामुळं. आणि नंतर जे सोयाबीन पीक आहे, एकदा पेरलं सोयाबीन पेरलं पुन्हा एकदा त्याच्यात तणनाशक मारलं आणि पुन्हा हार्वेस्टर जर काढले की त्याच्यात मेहनत करायची काम नाही, पण कापूस पिकात खूप मेहनत करावं लागते आणि याच्यात हमी आहे, कापसामध्ये हमी आहे. तुम्ही जेवढं लाव याची कॅपॅसिटी आहे, सोयाबीन 10 क्विंटल म्हणजे 6 क्विंटल ते 12 क्विंटल 14 क्विंटल होते याच्या पुरता वाढत नाही आणि कापसाचं पीक आहे तर तुम्ही तर पाहतो आपण 4 क्विंटल पासून 40 क्विंटल पर्यंत जाते पीक आणि याच्यात कसं की आपण जेवढी मेहनत करू समजा तेवढं ते पीक जास्त त्याचं उत्पन्न निघते, त्याची कॅपॅसिटी खूप आहे. आणि म्हणून त्यांनी एक जर सांगितलं की आम्हाला जे काय आतापर्यंत मार्गदर्शन होत नाही त्यांची एक गाठ आहे ते आपण अशा शेतकऱ्यांना मराठवाड्यात तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून असे शेतकरी जर निवडले त्याचं पीक त्याच्या शेतात पाहतील आणि त्या मराठवाड्यातील
आपल्या पद्धतीनं म्हणा आणि कापसाचं उत्पन्न म्हणजे कापसाचा पेराचं वाढलं आणि त्या हिशोबानं उत्पन्न आपल्याही पडताय इतर शेतकऱ्या पडता मराठवाड्यात याचं उत्पन्न मी तर सांगतो की ते एक विक्रमी उत्पन्न घेतील. बरोबर आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की युवा हे म्हणजे त्यांचा मन ओपन आहे त्याच्या त्यांच्याकडे तंत्रज्ञानाचं नॉलेज आहे शिक्षण आहे म्हणजे मोबाईल बघण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ऍप काय डाऊनलोड करण्यासाठी त्यांना त्यांना शिकवण्याची काय काय पण गरज नाही ते ऑलरेडी शिक्षित आहे त्याच्यामध्ये. पण शेतीमध्ये विश्वास कसा वाढावा अमृतरावजी कारण की शेतीमध्ये विश्वास पडला पाहिजे की हे ऑफिसमध्ये बसून शक्य आहे की शेतामध्ये जावंच लागेल की त्याच्या काय मध्ये रस्ता आहे कसे ते विश्वास वाढेल. कसं आहे की कोणते पीक असो किंवा व्यवसाय असो तर व्यवसायात भरपूर पैसा आपण कमावला व्यवसाय पद्धतशीर चालला तर त्या माणसाची त्या व्यवसायात गोडी निर्माण होते. तसंच शेतीचा पैसा कसं आहे की ज्यावेळेस आपण शेतकरी राबराब कष्ट करतो चुकीच्या माहितीनं ज्ञान अपुरं असल्यामुळे उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी काय होतात की नर्वस होतात. आणि जर आपलं तुमच्या आपल्या ज्या माध्यमातून आता आमच्या माध्यमातून आपलं एक अमृत पॅटर्न आहे की सर्वात महत्वाचं एक पॅटर्न आपला आहे की आपण त्याला खरं ज्ञान सांगतो म्हणजे आपल्या पद्धतीनं उत्पन्न तर वाढलंच आणि उत्पादन खर्च कमी होईल असं एक पॅटर्न आहे. आणि याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. दुसरी गोष्ट तुमची एक बाजू चांगली आहे की या शेतकऱ्याला उत्पन्न वाढलं आणि त्याला तुमच्या पद्धतीनं तुम्ही भाव चांगले दिले मार्केट चांगले दिले दलाल चांगले दिले खरेदीदार चांगले जर दिले तर त्याचा कसं आहे की एक मी सांगतो की जसं उत्पन्न झालं म्हणजे शेतकरी पुढे जात नाही त्याला दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे एक तर उत्पन्नही व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबानं जर भाव जर झाले तर ते शेतकरी पुढे जाईल. आणि असा जर त्याच्या जर खिशात बँकेत जर पैसा जर जमावला तर शेतकऱ्याचं मी सांगतो की त्याचा नक्की कष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतीचं त्याचा या पद्धतीने केले तर नक्कीच त्याला गोडी लागणार. बरोबर आहे. खूप चांगल्या गोष्ट आहे. हे कोण म्हणते ज्यांनी वर्षानुवर्ष शेतामध्ये दिला आहे शेतीचा खूप चांगला अनुभव त्यांनी घेतलेला आहे स्वतः प्रयोग शेतामध्ये केले आहे त्यामधून काय नवीन काढले आणि अमृत पॅटर्न नावाची त्यांची विशिष्ट शेतीची पद्धती त्यांनी स्वतः जगाला दिली आहे. हे अमृतरावजी देशमुख आपल्या सतत जोडलेले आहेत. ओम भाऊ आणि तुम्ही त्यांचा फायदा घ्या. तुम्ही दर वेबिनार अटेंड करा. तुम्ही वेगळे वेगळे प्रश्न विचारा. अमृतरावजीकडे असे सर्व उत्तर आहे. विपणनसाठी तुम्ही कॉटन गुरुला केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गुणवत्ता कशी वाढवायची त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीला सांगा आम्ही आपल्या संगती आणू शकतो. बेस्ट बियाणे कंपनी बेस्ट फर्टिलायझर कंपनी जे भारताची आहे बेस्ट ऍग्री इक्विपमेंटची कंपनी आहे ते आमच्या संगती जोडलेली आहे. बीएससी आणि सीसीआय सारखे लोक तर या वेबिनारमध्ये आहेतच आपल्या संगती. म्हणजे असे लोक आहेत. तुम्ही किती फायदा घेऊ शकता तुम्हाला किती तहान आहे तुम्हाला किती भूक आहे ते आप दाखवा आणि तुम्ही एक लीड करा आणि तुमच्या मागे खूप सारे युवा येतील आणि समर्थ आहे. तुम्ही आहात असे युवा शेतकरी जर पुढे आले तर कोणी आपल्याला थांबू शकणार नाही. खूप चांगले प्रश्न येत आहेत आपल्याकडे आणि प्रश्न उत्तम प्रश्नाला पारितोषिक देण्याची वेळ आता जायलेली आहे. प्लस एक खूपच महत्वाची जी घोषणा आहे उद्या 11 जुलैला आम्ही जे अनाऊन्स केलं होतं एक बायर सेलरची मीट आहे खरेदीदार विक्रीदार त्याच्यामध्ये आम्ही एक एफपीओची निवडणूक ऑलरेडी केलेली आहे. खूप एफपीओने आम्हाला कॉन्टॅक्ट केले स्वतःचे काय काय प्रोडक्ट होते ते त्यांनी मेल केले. आमच्याकडे खूप मोठे मोठे खरेदीदार आहे महेंद्रवाले आहे बिग बास्केटवाले आहे आणि जिओ मार्टवाले आहे खूप चांगले खरेदीदार आहे. तर एक एक एफपीओला आम्ही त्याच्यावर संधी देऊ भाग घेण्यासाठी. तर उद्या 11 ते 1 हे खरेदीदार विक्री विक्रेता ऑनलाईन मीटिंग आहे ज्याच्यामध्ये खूप खूप सारा त्यांचा व्यापार पण होणार आहे. तर असे तुम्ही सर्व एफपीओनी आपले काय काय प्रोडक्ट आहे आम्हाला सांगावं आणि आमची जर सूचना तुम्ही ऐकत राहिली आणि आम्हाला रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला पण फायदा होणार आहे. अमृतरावजी खूप खूप आभार. खूप सारे प्रश्न आहे पण आपण दर कार्यक्रम मध्ये एक एक मोठा प्रश्न घेऊ आणि शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होणारच आहे ते तर आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रश्न आजचे जे पारितोषिक विजेते प्रश्न आहे ते आहे विचारला आहे कुंडलिकजी तक्षाल कुंडलिकजी तक्षालचा प्रश्न नाही त्यांचं फक्त सजेशन होतं की जे चाललंय चांगलं आहे आणि तुम्ही तसं काम करत राहा. प्रश्न आहे सुनीलजी गोविंदपुरे यांचा बीएससी मध्ये कसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आम्ही बीएससी मध्ये काय आम्हाला संधी आहे जे आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर ते हे प्रश्न आम्ही बीएससी ला मांडलेले आहे आणि आपल्या संगती बीएससी ते आम्ही
प्रत्यक्ष गोष्ट करून देणार आहोत बीएससीच्या हेल्पलाईन टीमची, आणि तुम्ही त्याची माहिती कॉटन गुरु संगती मिळून घेऊ शकता. खूप चांगले प्रोडक्ट त्यांच्याकडे आहे, तुम्ही त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. दुसरा जे प्रश्न आहे ते आहे की चांगल्या बेल्स कोणत्या प्रकारच्या क्वालिटी कापूस लावावा जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. अमृतरावजी याच उत्तर. मराठवाड्यातला की आपण त्याच्यात बियाण्यापासून ते निघेपर्यंत मार्केटपर्यंत जाईपर्यंत तिथं आपल्या सर्व गोष्टी आपण त्या पद्धतीनं राबवू. आपण आपल्या पद्धतीनं कापूस, एखादा जर रोग आला असेल तर आपण त्याचा कृषी विभाग पण करू, एक गाव एक वाण पण व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस असं जर एखादा जर आपल्याला एका गावात जर सर्व आपण त्या पद्धतीनं भाव आणि उत्पन्न जर निघलं ते एक गाव नाही तिथे त्या गावाकडे पाहून अनेक गाव पण त्या पद्धतीनं चालतील. आणि म्हणून काही काही व्हरायटी आता जसं की आपल्या अमृत पॅटर्न मध्ये कसं आहे की एक तर झाडाची वाढ खूप होते, एक जवळपास 11 महिने कापूस पण चालते आणि त्याचं एकही पान पडत नाही, लाल पण पान पडत नाही. त्याच्यामुळं जर एखाद्या जर व्हरायटी कोणती जर असेल आपण ते ज्यावेळेस पानातून जेवढं काय अन्नद्रव्य वगैरे जाते सर्व जाते त्याचं एक तर वजन वाढते आणि त्याची क्वालिटी पण चांगली वाढते कापसाची, आणि सरकी पण चांगली भरत असल्यामुळं सरकीतून तेल पण चांगल्या पद्धतीचं होते आणि वजन येते आणि क्वालिटी पण चांगली राहते. जसं उदाहरणार्थ एखादं जर काही आता बऱ्याचशा यावर्षी व्हरायट्या नवीन नवीन पण चांगल्या निघलेल्या आता की त्याचं 7 ते 8 ग्रॅम पर्यंत बोंड आहे, त्याचं वजनाचं बोंड आहे. तर आपल्या पद्धतीत गेलं तर ते 10 ते 10.5 ग्रॅम पर्यंत जाऊ शकते. आपण पाहिलं की भाऊ आपण जसं औरंगाबादला एक काही व्हरायट्या होत्या जसं 6.9 राशीचा होता त्याचं 10 ग्रॅमच्या पुढे बोंड घेत आपल्या पद्धतीत. तर नक्कीच असं जर झालं आपल्या पद्धतीत या पद्धतीनं जर कापूस जर घेतला तर नक्की बोंडाचं पण वजन वाढेल. आणि आता ज्यावेळेस तुम्ही आपण ज्यावेळेस लागवड सुरुवातीला करू आता वेळ गेली तर कोणती कापूस चांगला राहील, कोणतीला भाव किंमत भेटेल. आपण पहिलेपासून एक वाण एक गाव आपण जर केलं समजा तर निश्चितच खूप शेतकऱ्याचा फायदा बी होईल आणि त्या गावाला त्या गावातल्या शेतकऱ्याचा कापूस बघून परिसरातले शेतकरी आणि पूर्ण आता आपण जसं की पाहतो आपण तुम्ही आपण गुजरात गेलो 2-4 राज्यांमध्ये गेलो आता आपण अमर्यादित राहिलो नाही. आता 7 ते 8 राज्यांमध्ये आपल्या पद्धतीने कापसाचं उत्पन्न होत आहे आणि चांगल्या पद्धतीचे आपले असं जर केलं तर क्वालिटी पण चांगली राहील. खरी गोष्ट आहे. 3 ते 4 ग्रॅम सरेराश महाराष्ट्राचा कापसामध्ये वजन असतो. आम्ही जे शेती करतो कॉटन गुरु अमृत पॅटर्न त्याच्यामध्ये 6 ते 10 ग्रॅम प्रति बॉल आणि प्रति झाड मध्ये 100 ते 200 बॉल असे पण शक्य आहे. तुम्ही शेतमध्ये येणार तर आपल्याला कळणार आणि हे अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे तरच आपल्याला कळेल की 25 ते 50 क्विंटल प्रति एकर तुम्हाला कसं मिळू शकते. तर दोन जे प्रश्न आज पारितोषिक विजेते आहेत ते आहेत सुनीलजी गोविंदपुरे ज्यांनी बीएससी विषयी प्रश्न केला होता आणि दुसरा अशोकजी मडावी ज्यांनी हे बैलसाठी कोणता वाहन वापर करावा हे दोन प्रश्न. आणि आमची जाहिरात झाली, उद्या एक स्पेशल बायर सेलर मीट आहे ज्याच्यामध्ये आम्ही FFPOला संधी दिली आहे आणि पुढे अशी मीटिंग होणार आहे डायरेक्ट खरीदाराशी ऑनलाइन मीटिंग आणि मोठ्या खरीदाराशी FPOनी त्याचा फायदा घ्यावा. समर आता तुझं काम समापन. हो सर नक्कीच. शेवटी मी फक्त एवढंच म्हणेल की जे रुजलेलं असतं ते प्रकट व्हायला हवं कारण त्यात अमर्याद शक्ती असल्याशिवाय ते रुजत नाही आणि रुजलं तरी आचरणात येत नाही. त्यामुळे हे रुजवायला हवं, हे जगवायला हवं, हे वाढवायला हवं. सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्यासोबत कापूस बाजाराचा कल व जोखीम व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या श्रद्धाजी खंडेलवाल मॅम आपले खूप खूप आभार. अनिलजी रंगवानी सर आपले सुद्धा मनापासून खूप 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 आभार. त्यासोबत आपल्यासोबत जोडले गेलेले कृषी तज्ज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख सर आपले सुद्धा खूप खूप आभार. आणि ओम पानपट्टे यंगेस्ट फार्मर आय हॅव सीन अंटिल येट
सर आपले सुद्धा खूप खूप आभार, आपण लाईव्ह जोडला गेलात आणि शेतकऱ्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या आणि सगळ्या कापूस उत्पादक जनतेच्या वतीने मी हे वेबिनार अरेंज करणारे, ज्याचं क्रेडिट ज्याचं वेबिनारचं क्रेडिट ज्यांना जातं ते माननीय श्री मनीषजी डागा सर आपले मनापासून आभार व्यक्त करतो. कॉटन गुरु तर्फे आपल्याला सर्वांना नवीन सीझनच्या शुभ मंगल कामना. शुभ मंगल कामना. आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पण आज जुटले होते, ते दर वेबिनार मध्ये आमच्या संगती जुटले आहे, त्यांचा पण खूप खूप आभार, त्यांचा खूप सपोर्ट आहे शेतकऱ्यांना आणि आम्हाला. शुभ मंगल कामना.